रसिक हो नमस्कार. आपण बऱ्याच वेळा विचारपूर्वक बोलतोच असं होत नाही. आपण अनेक वेळा अपात्र व्यक्तींना आपण महत्त्व देतो किंवा विशेषण देतो किंवा अजाणतेपणाने म्हणा किंवा कसं का होत नाही आपण काहीतरी वेगळं बोलून जातो. जसं कुठली तरी उपाधी एखाद्या सामान्य व्यक्तीला देणं वगैरे अशा पद्धतीने आपण बऱ्याच वेळा बोलत असतो. संगीताचार्य, तालमार्तंड अशा उपाध्या, संगीत महर्षी वगैरे. आता ह्या उपाध्या इतक्या मोठ्या आहेत आणि इतक्या मोठ्या कलाकारांना पूर्वी दिल्या गेलेल्या होत्या की त्यांचं खरोखरच योगदान, त्यांची तपश्चर्या तेवढी मोठी होती आणि त्या उपाध्या त्यांना शोभून दिसल्या नव्हे, उपाध्यांची म्हणजे उपाध्यांना किंमत आली असा त्याचा अर्थ आहे. तर इतके महान कलाकार तपस्वी आपल्याकडे होऊन गेले, त्यांना तशा पद्धतीने आपण संबोधलं तर ते एक वेळा मान्य आहे, पण आपण अलीकडे कुणालाही कोणी, कारण ही माध्यमं सगळे उपलब्ध झाल्यामुळे स्वतःला स्वयंघोषित विद्वान म्हणून आपण ओवळताना पाहतो. पण असं करू नका. अभ्यास सोनी प्रकटावे असं समर्थ सांगतात, तेव्हा अभ्यास केला आणि अभ्यासाने आपली सिद्धता सिद्ध केली पाहिजे. तर माझा विषय असा आहे आणि मनातला विचार असा आहे की राग संगीत, ख्याल गायन याला शास्त्रीय संगीत असं म्हणतात. खरं म्हणजे माझ्या दृष्टीने शास्त्रीय संगीत न म्हणता याला राग संगीत, ख्याल गायन असंच म्हटलं पाहिजे. कारण आपल्याकडे या संगीत परंपरेपेक्षाही इतर संगीत परंपरा आहेत. चित्रपट संगीत आहे, नाट्य संगीत आहे, भक्ती संगीत आहे, लावणी संगीत आहे, किंवा कोळी गीतं असतील, पोवाडा असेल, या प्रत्येक परंपरेला त्यांचं म्हणून शास्त्र आहे. तेव्हा याला शास्त्रीय संगीत म्हटलं आणि यांना काय अशास्त्रीय म्हणायचं का? माऊली म्हणतात आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, एका म्हणता भले दुजा सहजची निंदिले. तेव्हा एकाची स्तुती केल्यानंतर दुसऱ्याची निंदा करायची गरजच पडत नाही, त्याची आपोआप होते. तसं एक परंपरा शास्त्रीय आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या परंपरा अशास्त्रीय ठरतात. म्हणून शास्त्रीय संगीत असं संबोधण्यापेक्षा त्याला राग संगीत म्हणा, ख्याल गायन म्हणा. तेव्हा बाकीच्या परंपराही तितक्याच महत्त्वपूर्ण आणि आपलं स्थान बळकावून आहेत. मित्र हो, फार सखोल विचार आहे. माझे गुरुवर्य पंडित भीमसेनजी जोशी यांना किशोर कुमारांच्याबद्दल एकदा प्रश्न विचारला, तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की किशोर कुमार जर क्लासिकल गायले असते तर आम्हाला आणखीन 10-5 वर्षे वेटिंग करावं लागलं असतं. आता जग जिंकलेल्या शास्त्रीय म्हणजे राग संगीताच्या ख्याल गायनाच्या बादशहाने अशी प्रतिक्रिया द्यावी किशोर कुमारांच्या गाण्याला, ही केवढी मोठी बाब आहे. म्हणजे चित्रपट संगीत गाणारे किती मोठे कलाकार होते आणि आजही आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेला ख्याल गायक मोठा असतो, भजन गाणारा छोटा असतो, नाट्यसंगीत गाणारा त्याहून छोटा असतो, भावगीत गाणारा तर काय अगदी सामान्यच असतो, अशा पद्धतीची कुठेतरी संकल्पना करतो किंवा तशा पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहिल्या जातं. तसं नाही. भजन गाणं असेल, भावगीत गाणं असेल, नाट्यसंगीत असेल, लावणी असेल, चित्रपट संगीत असेल, धनगरी ओव्या असतील, किंबहुना पोवाडे असतील, या सगळ्या गोष्टी गाण्यासाठी त्या त्या प्रकारची एक पद्धत, त्या त्या प्रकारचा एक साधारण प्रणाली आपण आत्मसात करावी लागते, तेव्हाच ते आपल्याला येतं. लावणी कोणीही गाऊ शकणार नाही. एखादा शास्त्रीय संगीत गायक लावणी गाऊ शकत नाही, किंवा चित्रपट संगीत गाणारा नाट्यसंगीत गाईलच असं नाही. तेव्हा ह्या सगळ्या परंपरा आपल्या आपल्या ठिकाणी सिद्ध आणि स्वयंभू आहेत, तेव्हा त्या त्या परंपरेचा तसा मान राखला गेला पाहिजे. आपण त्या पद्धतीने एकाला श्रेष्ठ, एकाला कनिष्ठ असं समजू नये. संगीत हे सारखंच असतं. आपण त्याला विनाकारण वर्गवारीमध्ये मोडतो किंवा त्याची वर्गवारी करतो तसं न करता संगीत हे सागरासारखं पाहिलं पाहिजे आणि त्यात हे विभाग वेगवेगळे पाहावेत. त्या पद्धतीची त्यांची जी मागणी असेल त्या प्रकाराची, म्हणजे घटक प्रकार असतील, भजन असेल, नाट्यसंगीत असेल, भावसंगीत असेल, चित्रपट संगीत असेल, तर त्या त्या प्रकाराची जी मागणी असते ती पूर्ण केल्यानंतर त्या प्रकाराला पूर्णत्व येतं किंवा ती तो प्रकार रूढ होतो,
लोकांच्या हृदयावर तो राज्य करतो तेव्हाच त्या संगीत परंपरेला भविष्यकाळ उज्ज्वल असतो. तेव्हा चित्रपट संगीत, नाट्यसंगीत आणि ह्या सगळ्याच गोष्टी अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. आपला महाराष्ट्र एवढा संपन्न आणि समृद्ध आहे संगीताच्या बाबतीत, खचितच देशातील इतर प्रांताला एवढ्या संगीत परंपरा लाभलेल्या असतील. आपल्या महाराष्ट्राला खूप परंपरा लाभलेल्या आहेत आणि त्यांचं अत्यंत स्वतंत्र असं स्थान आहे. आजही त्या परंपरेत उत्तम काम करणारे कलाकार आपल्याकडे आहेत आणि ती परंपरा महाराष्ट्राने जोपासलेली आहे आणि जोपासतच राहील, यात काही शंका नाही. चित्रपट संगीतातून मला काय उमजलं, माझ्यावर किती मला त्याचा फायदा झाला, मी आपल्याला पुढील सेक्शनमध्ये नक्की खुलासेवार सांगणार आहे. एखादं गाणं ऐकून आपल्याला कुठल्या मुखड्याहून मला चाल सुचली, कुठल्या जागेहून मला नवीन काही सुचलं, हे मी आपल्याला पुढच्या भागामध्ये नक्की ऐकवतो. आणि क्लासिकल बंदिशीमधूनही कुठल्या सुराहून काय मला सुचलं, नवीन काल चाल कशी झाली किंवा एखादा राग निर्माण कसा झाला, या सगळ्या गोष्टीचा पुढच्या आपण भागामध्ये नक्की विस्ताराने असा समावेश करू. आज एवढंच आपण पाहूया आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.